हॅलो स्टुडंट्स, आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन स्टडी करत आहोत. त्यामधला जवळजवळ जी एस टीचा पार्ट आपला कम्प्लीट झालेला आहे. तो फर्स्ट पार्ट होता. आपण त्याचं प्रॅक्टिस सेट्स आणि प्रॉब्लेम सेट दोन्ही सॉल्व्ह केलेला आहे ॲट अ टाईम. आता आपण शेअर हा सेकंड पार्ट स्टडी करणार आहोत आणि ह्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट्स आणि प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करणार आहोत. आता ओके, आता तुम्हाला शेअरबद्दल जराही काही माहिती नसेल किंवा काही काहींना माहितीसुद्धा असेल, बरोबर आहे, पण तरी पण मी तुम्हाला एकदा शेअर म्हणजे काय ते सांगते. आता एखादी मोठी कंपनी एस्टॅब्लिश करायची असेल त्यासाठी ह्यूज ऑफ अमाऊंट लागते, बरोबर आहे. मग ती अमाऊंट काय करतो, एखाद्या जरी पर्सनकडे असेल तरी तो पर्सन काय करतो, त्याच्याबरोबर अजून एक दोन चार जणांना किंवा त्याचं किती असेल तेवढं किंवा त्याचं बजेट नसेल त्या भरपूर जणांना काय करतो, तो एकत्र घेतो आणि ती कंपनी एस्टॅब्लिश करतो. मग तो प्रत्येक पर्सन काय करतो, त्यालाच प्रमोटर्स असं म्हटलं जातं. त्या पर्सनला काय म्हटलं जातं, प्रमोटर्स म्हटलं जातं. मग तो प्रमोटर्स काय करतो, असे किती पण असतील, 10, 15, 4 असतील, 5 असतील, आणि ती कंपनी जी एस्टॅब्लिश होते त्याला लिमिटेड कंपनीज म्हणतात. काय म्हणतात, लिमिटेड. ती एक दोन चार जणांमध्ये असते, मे बी त्याच्यामध्ये काही कंपल्शन नाही, त्या कंपनीला आपण काय म्हणतो, लिमिटेड कंपनी असं म्हणतो, बरोबर आहे. आणि मग जो तो पर्सन असतो जो इन्व्हेस्ट करतो त्याला प्रमोटर्स असे म्हटलं जातो. मग त्याच्यानंतर काय केलं जातं, जी अमाऊंट लागते तिलाच कॅपिटल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कॅपिटल असं म्हटलं जातं. आता ते कॅपिटल पुन्हा काय केलं जातं, त्याचे इक्वल पार्ट्स केले जातात. काय केले जातात, त्याचे त्या अमाऊंटचे इक्वल पार्ट्स केले जातात आणि त्यातल्या एका पार्टला शेअर असं म्हटलं जातं. त्यातल्या एका पार्टला काय म्हटलं जातं, शेअर असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि आता मग बघा नंतर ना, त्या एका पार्टला काय म्हटलं जातं, शेअर असं म्हटलं जातं. एक कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल लागतं, बरोबर आहे. आणि ते कॅपिटल इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन केलं जातं, त्यातल्या एका पार्टला आपण शेअर असं म्हणतो. काय म्हणतो, एका पार्टला शेअर असं म्हणतो. आणि जे पर्सन तो शेअर बाईंग करतो त्याला शेअर होल्डर असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, शेअर होल्डर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, ती अमाऊंट म्हणजे ते इक्वल पार्ट केले जातात कॅपिटलचे, ती किती असते, मे बी रुपीज 1, 2, 5, 10 or 100 किंवा जास्त, पण हे पूर्वीचे रेट आहेत. 100, 1000, 5000 पण मे बी असू शकतं. किती प्रमाणात अमाऊंट आहे त्याच्यानुसार त्याचे डिवायडेशन केलं जातं. दी स्मॉल पार्ट इज कॉल्ड ॲज शेअर ऑफ द कंपनी. त्या छोट्या छोट्या पार्टला काय म्हटलं जातं, त्या कंपनीचे शेअर असं म्हटलं जातं. दीज शेअर्स आर सोल्ड इन द शेअर मार्केट टू रेज द कॅपिटल. आपल्या कंपनीचं ते आपलं कॅपिटल वाढण्यासाठी, आपलं गुंतवलेलं भांडवल वाढण्यासाठी ते शेअर्स काय केले जातात, मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये सेलिंगसाठी ठेवले जातात. मग त्याच्यामुळं काय होतं, त्या पर्सनचं काय होतं, ट्रेडिंग जे कॅपिटल असतं त्याच्यापेक्षा जास्त त्याला मिळतं. म्हणूनच लोक त्याच्यामध्ये कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. कशासाठी, आपले जे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत ते जास्त मिळवण्यासाठी, बरोबर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जास्त एक्झाम्पल नाही सॉल्व करणार आहोत, शेअर्सच्याच रिलेटेड थोडीशी माहिती घेणार आहोत. शेअर म्हणजे समजलं तुम्हाला, कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी जे कॅपिटल लागतं त्या कॅपिटलचं काय केलं जातं, इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन केलं जातं, बरोबर आहे. त्यातल्या एका पार्टलाच काय म्हटलं जातं, शेअर असं म्हटलं जातं. ओके, देन नेक्स्ट डेफिनेशन आपण ही ओरली बघितली, बुकमधली डेफिनेशन आपण बघूयात. व्हॉट इज शेअर, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. कॅपिटलचं जे स्मॉलेस्ट युनिट आहे त्याला काय म्हटलं जातं, शेअर असं म्हटलं जातं. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स. जी ती कंपनी एस्टॅब्लिश झालेली आहे ती त्या शेअर होल्डरला काय देते, सर्टिफिकेट देते. त्याच्यावरती त्या शेअरची प्रिंटेड व्हॅल्यू लिहिली जाते आणि बाकीच्या सुद्धा काय असतात, डिटेल्स असतात. अँड इट इज कॉल्ड ॲज शेअर सर्टिफिकेट. त्यालाच काय म्हटलं जातं, शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट डेफिनेशन, शेअर होल्डर. व्हॉट इज शेअर होल्डर, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड अ शेअर होल्डर. जो पर्सन शेअर विकत घेतो त्या पर्सनला काय म्हटलं जातं, शेअर होल्डर म्हटलं जातं. द शेअर होल्डर इज द पार्ट
ओनर ऑफ द कंपनी इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही शी सोल्ड. तो त्या आता ह्यातली कुठलीही डेफिनेशन आपल्याला विचारली जात नाही, आपल्याला फक्त जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून ही दिलेली आहेत. त्या इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. शेअर होल्डर म्हणजे काय? जो पर्सन शेअर विकत घेतो तो म्हणजे काय झाला? शेअर होल्डर झाला. आणि शेअर होल्डर इज द पार्ट ऑफ कंपनी. तो कंपनीचा ज्या पार्ट प्रपोर्शनमध्ये त्याचे शेअर्स आहेत त्या प्रपोर्शनमध्ये त्या कंपनीचा कोण असतो? ओनर असतो. कोण असतो? ओनर असतो, म्हणजे मालक असतो. देन स्टॉक एक्सचेंज, नेक्स्ट डेफिनेशन. स्टॉक एक्सचेंज, इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक्स प्लेस. अशी जागा की ज्या ठिकाणी शेअर्सचं सेलिंग आणि बाईंग होतं ती जागा म्हणजे शेअर प्लेस, शेअर स्टॉक एक्सचेंज. इट इज अल्सो नोन ॲज शेअर मार्केट ऑर स्टॉक मार्केट ऑर इक्विटी मार्केट ऑर कॅपिटल मार्केट. खूप नाव आहेत त्याला, शेअर मार्केट, इक्विटी मार्केट, कॅपिटल मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज असंही म्हणलं जातं. कंपनी शूड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग. कंपनी आपल्या शेअर्सची नावं त्या शेअर मार्केटमधल्या ह्याला, स्टॉक मार्केटमध्ये जे कम्प्युटर्स असतात ना, कम्प्युटरवरती चालतं ना सगळं शेअर मार्केट, मग तिथं काय केली जातात? आपल्या कंपनी आपलं रायझिंग होण्यासाठी किंवा त्यांचे शेअर्स विकण्यासाठी त्याच्यामध्ये काय केले जातात? आपली नावं दिली जातात. देन फेस व्हॅल्यू, त्यालाच एफ व्ही असं म्हणतात. तर व्हॉट इज फेस व्हॅल्यू? द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. जी व्हॅल्यू शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड असते त्या व्हॅल्यूला फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. इट इज अल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पर व्हॅल्यू. ह्यातले आपण कुठलाही वर्ड यूज करणार नाही, फक्त फेस व्हॅल्यू यूज करणार आहोत. व्हॉट इज फेस व्हॅल्यू? द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू. शेअर विकत घेताना ज्या त्या शेअर सर्टिफिकेटवर जी व्हॅल्यू प्रिंट केली जाते, त्याला शेअर सर्टिफिकेटवरती, आपण वरतीच बघितलं शेअर सर्टिफिकेटवरती किती रुपयाचे तुम्ही शेअर्स घेतले आहेत आणि किती घेतले आहेत ती सगळी डिटेल्स त्याच्यावर असते. त्या व्हॅल्यूला काय म्हणलं जातं? फेस व्हॅल्यू म्हणलं जातं. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे एम व्ही, द प्राईस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. शेअरचं बाईंग आणि सेलिंग होताना जी व्हॅल्यू डिक्लेअर केली जाते ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू. फिक्स व्हॅल्यू नसते, ती चेंज होत राहते. इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंज फ्रिक्वेंटली. शेअर मार्केट ज्यांचे काही काहींचे पॅरेंट्स बघा मोबाईलवरती करत असतील, त्यांना विचारा तुम्ही, शेअर्सची एम व्ही मार्केट व्हॅल्यू काय होत जाते? फ्रिक्वेंटली चेंज होत जाते. सारखी काय होत असते? बदलत असते, ती फिक्स नसते. पण फेस व्हॅल्यू मात्र कशी असते? फिक्स असते. मार्केट व्हॅल्यू मे बी जास्त असू शकते किंवा कमी पण होऊ शकते. जसं त्या कंपनीचा प्रोग्रेस असेल त्या टाईपमध्ये त्या कंपनी त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू डिपेंड असते. नेक्स्ट बघा, इफ द कंपनी परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड देन दीज शेअर्स आर इन डिमांड. जर कंपनीचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा जास्त चांगला असेल तर त्या कंपनीचे शेअर्स काय असतात? डिमांडमध्ये असतात, म्हणजे त्यांना मागणी असते. द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स देअरफॉर शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड. पण जेव्हा कंपनीच्या त्या कॅपिटलचे इक्वल पार्ट केले जातात तेवढे शेअर्स अवेलेबल असतात. किती जरी त्या शेअर्सला डिमांड आली म्हणून नंबर ऑफ शेअर्स इन्क्रीज होत नाही, इथे महत्त्वाचं लक्षात घ्या. तर काय इन्क्रीज होते? मग त्या शेअरची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. आपण बघतो ना त्याचं कसं ट्रेडिंग असतं. हा म्हणला मी 1000 घेणार, जर कंपनी खूपच चांगली असेल डिमांडमध्ये तर पुढचा 2000 घ्यायला पण तयार असतो. पण नंबर ऑफ शेअर्स इन्क्रीज होत नाही, जेवढे ठरलेले आहेत, जेवढे त्याचे इक्वल पार्ट केलेले आहेत तेवढे शेअर्स सेलिंगसाठी असतात, फक्त त्याची व्हॅल्यू कमी जास्त होत असते. इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल द शेअर प्राईस फॉल्स. कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर शेअर्स काय होतात? खाली पडतात. द इन्क्रीज इन प्राईस इज शोन बाय ग्रीन ट्रँगल. ग्रीन ट्रँगलने काय केलं जातं? शेअरची
इन्क्रीमेंट दाखवली जाते अँड डिक्रीज इन प्राईस शोन बाय रेड ट्रायंगल अपवर्ड. डाऊनवर्डला असेल अपवर्डला असेल तर सॉरी रेड ट्रायंगल इन्क्रीजमध्ये आहेत आणि ग्रीन रेड ट्रायंगल डाऊनवर्डला असेल तर शेअर्स कसे आहेत फॉलमध्ये आहेत. दिस इज रीजन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. आता हे वर्ड्स तुम्ही ऐकले असतील सेन्सेक्स अँड निफ्टी. आता सेन्सेक्स बघा ना मुंबईमध्ये सगळ्यात मोठं त्यांनी दिलेलं आहे आपल्यासाठी आपल्याला फॉर मोर इन्फॉर्मेशनमध्ये. बघा फक्त माहितीसाठी घ्यायचं आहे ते आपल्याला फॉर मोर इन्फॉर्मेशन. देअर आर टू मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE इज द ओल्डेस्ट इन आशिया व्हाईल NSE इज द इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज. मुंबईमधलं जे सगळ्यात शेअर मार्केट आहे ते खूप आशियामधलं जुनं शेअर मार्केट आहे. मग तिथं ज्या त्यांनी दिली बघा पुढे इन्फॉर्मेशन. देअर आर टू शेअर इंडायसेस नेमली सेन्सेक्स अँड निफ्टी. नॅशनलचं असेल त्याला नाव दिलेलं आहे काय निफ्टी आणि बॉम्बेमधलं आहे त्याला सेन्सेक्स विच रिफ्लेक्ट द ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट्स. तेच सगळ्या ती दोन सेन्सेक्स म्हणजे त्या दोन व्हॅल्यू अख्खं शेअर मार्केट काय करतात हलवतात. बघा विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय BSE 1986 1 जानेवारी 1986 ते एस्टॅब्लिश झाले. सेन्सेक्स इज डिटरमाइंड फ्रॉम 30 स्टॉक्स. 30 स्टॉक्स म्हणजे काय ज्या एकदम टॉप मोस्ट 30 कंपनीज आहेत त्यांचं परफॉर्मन्स बघून रोजच्या दिवसाला तो सेन्सेक्स आणि ती निफ्टी काय केलं जातं ठरवलं जातं. मग आपण ऐकतो ना न्यूजला आज सेन्सेक्स एवढ्या अंकांनी वरती गेला तर एवढ्या अंकांनी खाली घसरला आज शेअर मार्केट पूर्ण खाली ढासळलं आहे हे असे वर्ड्स आपण न्यूजमध्ये बघतो. बरोबर आहे ना. तर काय असतं ते सेन्सेक्स आणि निफ्टी ते असे नंबर्स आहेत. सेन्सेक्स हे मुंबईसाठी रिप्रेझेंट करतं आणि निफ्टी हे नॅशनल सेन्सेक्स शेअर मार्केट आहे त्याच्यासाठी करतं. ज्या टॉप मोस्ट 30 कंपनीज आहेत सँक्शन करून दिले आहेत त्याच्या ओव्हरऑल व्ह्यूवरून तो सेन्सेक्स ठरवला जातो. ओके हे एक्स्ट्राचं आहे आपल्याला काही गरज नाही पण माहिती असावी. देन लास्ट डेफिनेशन डिव्हिडंड. व्हॉट इज डिव्हिडंड? द पार्ट ऑफ ॲन्युअल पार्ट ॲन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमाँग शेअर होल्डर इज कॉल्ड डिव्हिडंड. द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट त्या कंपनीला त्या सक्सेसिव इयरमध्ये किती प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट कंपनी ज्या प्रत्येक जो शेअर होल्डर आहे त्याला डिवाइड करून देते इन द प्रपोर्शन ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. किती त्याचे शेअर आहे त्या प्रपोर्शनमध्ये त्याला तो काय दिला जातो प्रॉफिट दिला जातो. म्हणजे ज्याची शेअरची व्हॅल्यू जास्त शेअरची व्हॅल्यू म्हणजे ज्याची इन्व्हेस्टमेंट जास्त ज्यांनी जास्त नंबर ऑफ शेअर परचेस केले त्याच्यासाठी तो प्रॉफिट जास्त असणार. म्हणजे ज्या प्रपोर्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्या प्रपोर्शनमध्ये तो प्रॉफिट दिला जातो त्यालाच डिव्हिडंड असं नाव आहे. काय नाव आहे त्याला? डिव्हिडंड. बघा इफ द कंपनी इज परफॉर्मिंग वेल देन द व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल इन्क्रीजेस. ऑब्व्हियसली कंपनी जर चांगली चालली तर त्या शेअरची व्हॅल्यू काय होणार वाढणार अँड हेन्स प्राईस ऑफ शेअर गोज अप. ते शेअर वाढणार ॲज अ रिझल्ट का फायनली कंपनीला जर चांगला प्रॉफिट झाला तर ते प्रॉफिटसुद्धा काय देणार जास्त देणार. देअरफोर ॲज अ रिझल्ट कंपनी गिव्ज गुड डिव्हिडंड. फॉर द शेअर होल्डर द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री. महत्त्वाचं एक सांगायचं आहे तुम्हाला जी डिव्हिडंड दिला जातो ते टॅक्स फ्री असतो आणि तुम्ही किती पण रुपयांचे शेअर परचेस करा तेसुद्धा टॅक्स फ्री असतात. त्याच्यावरती कोणताही टॅक्स चार्ज केला जात नाही. बघा कळाल्या का डेफिनेशन तुम्हाला काय काय बघितलं. आपण पुन्हा एकदा रिवाइज करूयात. व्हॉट इज शेअर? जो कॅपिटल कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी जे कॅपिटल लागतं ते कॅपिटल इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं जातं त्या ईच पार्टला म्हणजे प्रत्येक पार्टला काय म्हणतात शेअर असं म्हणतात. बरोबर आहे. देन शेअर होल्डर जो पर्सन ते शेअर परचेस करतो विकत घेतो त्याला काय म्हणतात शेअर होल्डर आणि तो त्या प्रपोर्शनमध्ये त्या कंपनीचा कोण असतो ओनर असतो मालक असतो. बरोबर आहे. नेक्स्ट स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट जिथं शेअरचं सेलिंग आणि बाईंग होतं त्याला काय म्हणायचं स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट. देन FV शेअरची जी विकत घेताना
शेअर सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असते तिला आपण काय म्हणतो, फेस व्हॅल्यू. काय म्हणतो, फेस व्हॅल्यू म्हणजे जे इक्वल पार्टमध्ये डिवाइड केली जाते का नाही ती अमाऊंट, त्यातला त्या व्हॅल्यूज म्हणजे कुठल्या, फेस व्हॅल्यूज. ओके, देन मार्केट व्हॅल्यू, शेअरचं सेलिंग होताना किंवा बाईंग होताना जी व्हॅल्यू चेंज होत जाते तिला मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं. तिला काय म्हटलं जातं, मार्केट व्हॅल्यू म्हटलं जातं. आणि लास्ट डेफिनेशन बघितले आपण, डिव्हिडंड. व्हॉट इज डिव्हिडंड, द कंपनी गिव अ प्रॉफिट इन द प्रपोर्शन ऑफ शेअर हू हॅव इन्व्हेस्टेड. तुम्ही किती प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या प्रपोर्शनमध्ये कंपनी तुम्हाला प्रॉफिट देतं, त्याला काय म्हटलं जातं, डिव्हिडंड असं म्हटलं जातं. बरोबर आहे, आल्या डेफिनेशन लक्षात. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत कंपॅरिझन ऑफ एफ व्ही अँड एम व्ही. एफ व्ही म्हणजे काय, फेस व्हॅल्यू, आणि एम व्ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू. कंपॅरिझन ऑफ एफ व्ही अँड एम व्ही. बघा, फर्स्ट इफ एफ व्ही लेस दॅन एम व्ही, जर फेस व्हॅल्यू लहान असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे एम व्ही ग्रेटर दॅन एफ व्ही असेल, देन शेअर इज ॲट प्रीमियम. सेकंड, if FV is equal to MV, premium म्हणजे प्रॉफिटमध्ये आहेत ते शेअर. If FV is equal to MV, then share is at per. Share is at per. And third, if FV ग्रेटर दॅन एम व्ही, म्हणजे मार्केट व्हॅल्यूपेक्षा फेस व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे शेअर देन शेअर इज ॲट डिस्काउंट. नवीन वर्ड आहेत फक्त, प्रीमियम म्हणजे प्रॉफिट, दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतील तर पर, आणि इफ एफ व्ही ग्रेटर दॅन एम व्ही म्हणजे जी प्रिंटेड प्राइस आहे ती कमी जास्त असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे लॉस झाला, म्हणजे शेअर इज ॲट डिस्काउंट. शेअर इज ॲट डिस्काउंट. प्रॉफिटमध्ये असेल तर प्रीमियम, आणि दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतील तर पर. ओके, आता अजून एक आपण डेफिनेशन बघणार आहोत, सम इन्व्हेस्टेड. आता व्हॉट इज सम इन्व्हेस्टेड, सम इन्व्हेस्टेड म्हणजेच काय रे, टोटल इन्व्हेस्टमेंट. समसाठीच कोणता वर्ड आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट. काय फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ शेअर्स इनटू एम व्ही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इनटू एम व्ही. किती टोटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे कसं फाइंड आउट करायचं, नंबर ऑफ शेअर्स, किती नंबर ऑफ, कोणीही एक शेअर विकत घेत नाही, नंबर ऑफ शेअर्स इनटू एम व्ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू. एम व्ही म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू. आता बघा, आपण इथं स्टॉप करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याची एक्झाम्पल, सॉल्व एक्झाम्पल्स बघूयात. ओके, थँक्यू.